सध्याच्या काळात लग्नावर मुलांना मुली मिळणे अवघड झाले आहे आणि ह्याच संधीचा फायदा घेत जास्त वयाच्या तरुणासोबत बनावट विवाह करणारी टोळी बीड जिल्ह्यातील आष्टी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. बनावट विवाह करून 2 ते 3 दिवसातच 2 लाख रुपये दे नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन असे सांगून धमकी देणाऱ्या महिलेची तक्रार एका तरुणाने पोलिसात दिली आहे. त्यानंतर आष्टी पोलिसांनी महिलेसह दोघांना सापळा रचून रंगेहात पकडले आहे. ही घटना आष्टी तालुक्यातील शिराळ येथील शनिवारी घडली आहे. आष्टी तालुक्यातील शिराळ येथे एका तरुणासोबत 9 मार्च रोजी एका महिलेने विवाह केला आणि या महिलेने तरुणाकडे पैशाची मागणी केली. आपल्या 2 लाख रुपये दे अन्यथा आपल्याला फसवून आणून बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी महिलेने तरुणाला दिली. या प्रकारामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे तरुणाच्या लक्षात आले. यानंतर संबंधित तरुणाने थेट आष्टी पोलिसात धाव घेतली. तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सापळा रचून खंडणी वसूल करताना महिलेस रंगेहात पकडले. या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल